आणि आता बातमी आहे पेगॅसिसच्या मुद्द्यावरून आमने सामने आलेल्या काँग्रेस आणि भाजपची. मोदी सरकारकडून इस्रायलकडून पेगॅसिस विकत घेतल्याचं वृत्त न्यूयॉर्क टाइम्सनं छापलेलं होतं आणि याच मुद्द्यावरून मुंबईमधील भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी झीशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते दादरमध्ये दाखल झाले. मात्र काँग्रेसचं आंदोलन हाणून पाडण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली एकवटले होते. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही बाजूचं आंदोलन पांगवताना पोलिसांची मात्र चांगली दमछाक झाली. अखेर पोलिसांनी झीशान सिद्दीकी यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यासोबतच भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या इतरांना देखील त्यांनी धरपकड केली. ही तीच दृश्य आहे अगदी काही मिनिटांपूर्वी ही मोठी कारवाई पोलिसांनी केलेली आहे. अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. पेगॅसिसच्या मुद्द्यावरून भाजपच्या कार्यालयासमोर काँग्रेसनं आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे प्रसाद लाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर ते उभे ठाकले आणि दोघांमध्येही संघर्ष झाला. अखेर झीशान सिद्दीकी यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तर झीशान सिद्दीकी यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती आपण पाहूयात. आज हमारे देश में कोई नागरिक सुरक्षित नहीं है. हर एक के फोन पे सर्वेलेंस हो रहा है, टैपिंग हो रही है हर एक के फोन पे, लोगों के कैमरा हैक हो रहे हैं. मैं हमारी सरकार से यही मांग है कि अभी तक सरकार से हमारी यही मांग है कि अभी तक कोई कार्रवाई क्यों नहीं हुई है पेगासस पे, पेगासस के सॉफ्टवेयर पे जितने लोगों के नाम पे लिस्ट आए. हमारे नेता राहुल गांधी जी का नाम है लिस्ट पे, काफी जो जर्नलिस्ट है, जजेस है, सुप्रीम कोर्ट के स्टाफ है, सबके नाम आए. हमारी यही मांग है भारतीय जनता पार्टी से, नरेंद्र मोदी से, कि उनका जासूसी करना बंद करें और वो कार्रवाई करें. और पेगासस पे पूरी दुनिया में हर देश पे कार्रवाई हो रही है, तो हमारे देश क्यों डर रही है? भाजपा के कार्यकर्ता आपको रोकने के लिए वहां पे तैयार है. तो वो तैयार है तो हम भी तैयार है जाने के लिए. हम किसी से डरते नहीं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.